देवकर श्रीनिवास बालासाहेब नूतन विद्यालय सेलू वर्ग सहावा तुकडी ड व माझा विषय आहे मी शेतकरी बोलतोय. राम राम मंडळी, कसे आहे सर्वजण? मजेत ना? तुम्ही सर्वांनी मला ओळखलंच असेल, मी शेतकरी. काय मग, बरे आहेत ना सगळे? आता या कोरोनामुळे काही काही जणांचे काम अडकले आहे, पण आमचे नाही. आणि आमचे सर्व जीवन वातावरणावर अवलंबून असते. वातावरण ठीक तर आम्ही ठीक. आमचं कसं आहे की वातावरण जर चांगलं पडलं तर आमचं पीक देखील तसंच चांगलं उगवतं. आणि उन्हाळ्यात ऊन आणि हिवाळ्यात थंडी असते, पण याची आम्हाला जास्त काही जाणीवच होत नाही. आम्हाला याचं काही देखील ओळखू पण येत नाही. आणि काही काही लोक म्हणतात शेतकरी खूपच कष्टाळू दयाळू असतात, पण याचा आम्हाला जास्त काहीच गर्व नसतो. कारण की आम्हीच नाही तर इतर लोक देखील खूप कष्टाळू असतात. आणि सोबतच म्हणायला गेले की आपण कोणतेही काम मनातून केले ना ते पूर्ण होते. आम्ही ज्यावेळेस शेतात बी टाकतो त्यावेळेस आम्ही आमचं ते मनातून टाकत असतो, त्यामुळे बी चांगलं उगवतं. आम्ही आमच्या धरतीला आमची पहिली आई समजतो, कारण ती नाही तर पीक काहीच नाही. खरंच आहे ना, तर धरती नसती तर पीक काहीच नसलं असतं. आणि आमचा जन्म कधी झाला, केव्हा झाला, कुठे झाला हे आम्हाला काहीच माहीत नाही. हां, पण 23 डिसेंबरला शेतकरी दिवस असतो ना, त्यातच आम्ही आमचा वाढदिवस समजत असतो. आणि आमच्या आजूबाजूचे लोक म्हणजे शेतकरी लोक जे असतात ते आम्ही त्यांना आमच्या मित्रासारखे वागत असतो. कारण की एकमेकांशी दुरून राहणं आम्हाला पण आपुलकी, आम्हाला माया पण आम्हाला देखील आहे. व सोबतच आम्हाला ज्या वेळेला ठेसा किंवा भाकरी असते, भुरका असतो, पण हेच आम्हाला खूप आवडतं. कारण की ते पण जसं लहान लेकरांना समोसा कचोरी आवडते तसंच आम्हाला ते देखील खूप आवडतं. आता ट्रॅक्टर, आता बैलावर किती बी पेरावे म्हणून आता आम्ही ट्रॅक्टर वापरत आहोत. व ट्रॅक्टरच्या मदतीमुळे आम्हाला एक सलग खूप म्हणजे काय खूप बी पेरल्या जाते व आणि लवकर पेरल्या जाते. आता आम्हाला पण फोनची खूप गरज पडली असल्यामुळे आता आम्ही पण मोबाईल खूप आता आम्ही पण मोबाईल आता वापरायला लागलो आहे. आम्ही कुठं जास्त बाहेर गावाला फिरायला जाऊ शकत नाही, पण आम्हाला त्याचं जास्त काही दुःख होत नाही. त्याच्यामुळे आम्ही शेतकरी लावले. पण सहजासहजी आम्हालाच कुठे बाहेर जा वाटत नाही. कारण कसं आहे, जास्त आपण कुठे बाहेर गेलो ना की आपलं मन लागत नसतं व त्यामुळे मन लागत नाही. आणि सहजासहजी कसं आम्ही आमच्या घरातून आलो आणि तर शेतात आलो की आम्हाला वाटतं आपण कुठे एखाद्या दुसऱ्या गावातच आलो आहेत किंवा एखाद्या दुसऱ्या राज्यात आलो आहेत, एवढा आम्हाला तसा शेतात गेल्यावर आनंद होतो. एखाद्या वेळेस आम्हाला रात्री वाजायला 12 किंवा 1 असं वाजतो, पण आम्हाला एवढं त्याचं काहीच वाटत नाही. एखाद्या वेळेस आम्हाला पावसाळ्यामध्ये आमकी पावसाळ्यामध्ये ऊन आणि हिवाळ्यात पाऊस पडलं, उन्हाळ्यात पाऊस पडला आणि पावसाळ्यात ऊन पडलं तर आमच्या पिकाची खरीच नुकसान होत असते, पण आम्हाला त्याचे थोडे दुःख होते. कारण की आम्हाला माहितीच असते की ते कधी ना कधी चांगलं होणार आहे आणि ते होतच देखील बरं का खरं. आणि नागाला आम्ही आमचा परम मित्र समजत असतो, त्यामुळे आमच्या शेतात नाग देखील खूप निघत असतात. पोळा असतो, पोळा हा बैलांचा सण असतो, बरोबर आहे ना? पण त्यांच्यापैकी जास्त त्यांच्यापेक्षा उत्सुकता ही जास्त आम्हाला उत्सुकता असते. कारण की त्यांना चांगलं सजवणं, त्यांची मिरवणूक काढणं ह्यातच आम्हाला खूप आनंद होतो. आम्ही आमची फवारणी देखील करत असतो. कारण की कसं आहे, फळांवर कशावर काही कीटकनाशक ते येतात, मग त्यामुळे आम्ही त्याच्यावर फवारणी देखील करत असतो. व सोबतच देखील काही कशावर काही कीटाणू येऊ नये म्हणून आम्ही फवारणी देखील करतच असतो. पण आम्ही सोबत ट्रॅक्टर वापरतच आहोत, पण आता सोबत देखील बैल पण ठेवत असतो. कारण की कसं आहे, ट्रॅक्टर जरी निर्जीव आहे पण हा बैल म्हणजे एक असा चांगला सजीव असल्यामुळे तो आपली कधीच साथ सोडत नसतो. ट्रॅक्टर जरी निर्जीव असल्यामुळे साथ सोडत असतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.